काय प्रकार आहे म्हणजे मुख्यमंत्री अडचणीत येतील असं तुम्ही म्हणताय? महाराष्ट्र शासनाच्या जलसंधारण महामंडळाकडील 6,191 कोटी रुपयांचे कामाचे निविदा रद्द करण्याबाबतचा महाराष्ट्र शासनाचा 8 जुलै 2022 राज्यपालांच्या आदेशानुसारचा अध्यादेश आहे. हा अध्यादेश झाल्यानंतर 10 ऑक्टोबर 2022 माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अडचणीत आणण्यासाठी 6 मनुकुमार श्रीवास्तव यांचा डाव आहे. मनुकुमार श्रीवास्तव मुख्य सचिव यांनी 10 ऑक्टोबर 2022 टिप्पणी लिहिली की माननीय उच्च न्यायालयात या संदर्भात आव्हान करण्यात आलेलं आहे, याची सुनावणी पुढील आठवड्यात आहे, या पार्श्वभूमीवर स्थगित आदेश कायम ठेवावेत किंवा उठवेत यावर आदेश व्हावेत अशी टिप्पणी लिहिली, त्याच्यावर स्वतःची सही केली. यावेळेस त्यांना सांगणं गरजेचं होतं की स्थगिती आहे का न्यायालयाचा विषय आहे, तसं न सांगता सोबत जोडलेल्या विवरणपत्रातील कामावरील स्थगिती उठवण्यात येत आहे असं माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतः लिहिलेलं आहे आणि त्याच्यावरती खाली सही केलेली आहे आणि प्रधान सचिव कुडले यांनी त्याची पुढील कार्यस्थळ तयारी केलेली आहे. या संदर्भामध्ये सर्व कागदपत्रं या ठिकाणी मला प्राप्त झालेले आहेत आणि हे कागदपत्रामध्ये सर्व कामं महाराष्ट्र राज्यातील जलसंधारण मृद व जलसंधारण विभागाकडचे आहेत, या सातारा जिल्ह्यातील सुद्धा कामं आहेत आणि इतर महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यामधील सुद्धा माहिती आहे. याबाबतची जी आर जो होता तो जी आर रद्द करण्याचे अधिकार माननीय राज्यपालांना आहे, असा जी आर न काढता परस्पर ही टिप्पणी तयार करून हे कामं प्रत्यक्षात 10 ऑक्टोबर 2022 पासून सुरू केलेले. माझ्या जिल्ह्यातले एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे हे गतिशील आणि कृतिशील कार्य करतात, त्यांना अडचणीत येऊ नये म्हणून हे अशा अधिकाऱ्यांच्यापासून त्यांनी लांब राहावं, दूर राहावं आणि यांच्यावर कठोर कारवाई करून यांच्या फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी माननीय राज्यपाल आणि माननीय मुख्यमंत्री प्रधान सचिव यांच्याकडे मी केलेली आहे. माननीय मुख्यमंत्री माननीय राज्यपाल यांनी मुख्य सचिव आणि प्रधान सचिव एकनाथ डवले आणि व्यवस्थापकीय संचालक यांच्यावर गुन्हे दाखल करावेत. येत्या 15 दिवसात संबंधित गुन्हे दाखल करून सदरची निविदा रद्द करण्यात येऊन दिली नाही तर मी माननीय उच्च न्यायालयात या संदर्भात जनहित याचिका दाखल करणार आहे.